की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, शेतकऱ्यांच्या जाचकाठी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती। संभाजीनगर जिल्हा ग्रामीणच्या वतीने आज फुलंब्री तालुक्यामध्ये या सरकारच्या विरोधात आणि ज्या बँकांनी शेतकऱ्यांचं पीक कर्ज असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल या महाविकास आघाडी या सरकारने मागच्या 6 महिन्यापासून या शेतकऱ्यांची हेडसाळ लावलेली आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज सर्व महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व केंद्रीय मंत्री रावसाहेबजी पाटील दानवेसाहेब माजी विधानसभा अध्यक्ष हरिभुनाना बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्ह्यामध्ये पूर्ण 9 तालुक्यामध्ये आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। सर्व बँकांच्या बाहेर आज आंदोलन करत असताना आम्ही आज या सरकारला इशारा देत आहे की या शेतकरी राजा परेशान आहे। हा कोरोनासारख्या महामारीचा या आजारामध्ये फक्त एकच काम करतोय तो म्हणजे शेतकरी बळीराजा। शेतकरी बळीराजा त्याचा जीवाचं रान करून या ठिकाणी बी बियाणे आता त्याला भेटत नाही। शेतकऱ्यांनी मला या महाराष्ट्र सरकारला सांगायचं आहे की तुम्ही या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की 25,000 आणि 50,000 आम्ही कर्ज तुम्हाला माफी करू, त्याच्यानंतर कर्जमाफी ज्यांना जाहीर झाली त्यांनासुद्धा त्यांच्या खात्यावर कर्जमाफी झालेली नाही। पीक कर्ज शेतकऱ्यांना आज भेटू लागलेलं नाही आणि आज शेतकरी आज हवालदिल झालेला आहे। म्हणून आज सर्व आमच्या सर्व जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही आज या ठिकाणी बँकेचे मॅनेजर असतील सर्व शेतकरी बांधव आहे आम्ही आज तुम्हाला फक्त विनंती करतो आणि या राज्य सरकारला आम्ही आज या ठिकाणी हा फक्त इशारा म्हणून आज या ठिकाणी सांगणार आहे। पुढच्या काळामध्ये जर या शेतकऱ्याला जर अशी पिळवणूक या सरकारने जर लावली तर या सरकारच्या जेवढे आमदार असेल जेवढे मंत्री असेल आम्ही यांना रस्त्यावर सुद्धा चक्का जाम करून यांना फिरू देणार नाही, सळो की पळो करू। हे आम्ही आज शेतकऱ्याच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हेच आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। आम्ही सर्वांच्या वतीने आज या SBI बँकेचे मॅनेजर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्याला सूचना केल्या त्या सूचनेचं आपण तंतोतंत पालन करा। आम्ही तुमच्या सरकारी कामकाजामध्ये हस्तक्षेप करणार नाही पण शेतकऱ्याची पिळवणूक जर तुम्ही लावणार असाल तर नंतर आम्ही तुम्हाला आम्ही त्या कशा पद्धतीने आम्हाला आंदोलन छेडायचं आहे आम्ही तुम्हाला सांगणार नाही। आम्हाला तो पवित्र हाती घ्यावा लागेल पण आम्ही शेतकऱ्यांसाठी घेऊ एवढंच तुम्हाला आज या ठिकाणी आम्ही सांगतो। धन्यवाद।